महाराष्ट्रभर प्रख्यात अमृतवक्ते म्हणून ओळख असलेल्या विवेक घळसासी यांचा आशीर्वाद मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि शुभसंकेताची घटना आहे. आध्यात्मिक प्रवचनातून समाज जागृती करणारे घळसासी सर अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना दिशा देणारे प्रतिभावंत विचारवंत घळसासी सर भाजपा महायुतीच्या वतीने सोलापूर शहर मध्य विधानसभेची अधिकृत उमेदवारी मला जाहीर झालेल्या विजयासाठी त्यांचे आशीर्वाद मिळाले हे मी माझे भाग्यच समजतो असे प्रतिपादन सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठी यांनी केले. विवेक घळसासी यांचा व्याख्यानांच्या निमित्ताने सोलापूर दौरा होता. यावेळी देवेंद्र कोठी यांनी त्यांची भेट घेतली. घळसासी यांनी कोठेंना शुभाशीर्वाद देताना पुढील यशासाठी प्रेरणा दिली. मतदारांना राष्ट्रहितासाठी एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन करत आता राज्यात देवेंद्र पाहिजे आणि शहर मध्यमध्ये पण देवेंद्रच पाहिजे. त्याकरिता जात भाषा किंवा अन्य कोणत्याही गोष्टीच्या भेदभावाला बळी न पडता राष्ट्रहितासाठी आपण एकत्र आले पाहिजे असे आवाहन विवेक घळसासी यांनी केले. वंदे मातरम. आज या सामाजिक माध्यमातून आपल्याशी संवाद साधताना मला आनंद होतो आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या जागेवर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं श्री देवेंद्रजी कोठे यांचं नाव निश्चित झालंय. त्यांनी गेल्या काळात केलेले कामही आपल्या समोर आहे. आता मतदार म्हणून आपल्यावरती एक जबाबदारी येते की असं तरुण किशोरचं महापालिकेतलं कामही अतिशय प्रभावी आहे. गेल्या काळात केलेल्या अनेक उपक्रमांमधूनही जनतेशी त्यांचा संपर्क छान झालेला आहे. एकतर सगळ्यामध्ये मिळून मिसळून वागणारा नेता, तरुण नेता आणि शहराचे विकासाची स्वप्न असणारा नेता म्हणून देवेंद्रजींच्याकडे आपण बघतो आहे. जसं पहिल्या लोकसभेच्या वेळी दुसऱ्या लोकसभेच्या वेळी म्हटलं जायचं की दिल्लीत नरेंद्र, मुंबईत देवेंद्र, तसं आता मुंबईतही देवेंद्र आणि शहर मध्यमध्येही देवेंद्र असं म्हणायला आपण सुरुवात केली पाहिजे. यात मतदाराची जबाबदारी अशी आहे की आपण स्वतःहून मतदानासाठी घराबाहेर पडलं पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचा संभ्रम निर्माण करतील लोक, कधी जातीचा, कधी भाषेचा, कधी अन्य कसल्या गोष्टींचा करतील. या सगळ्याला बळी न पडता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं वाक्य आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की बटोगे तो कटोगे. आता आपल्याला एक व्हायचं आहे, एकत्र यायचं आहे आणि केवळ विधानसभाच नव्हे तर व्यापक राष्ट्रीय हितासाठी भाजप बळकट होणं आवश्यक आहे. त्या राष्ट्रवादी विचारासाठी, देशहिताच्या विचारासाठी देवेंद्रजींच्या पाठीशी आपण सगळे उभं राहूयात. व्यक्तिशः मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आज नाव जाहीर झाल्यानंतर त्यांचा सत्कार करायचा आनंद मला मिळाला. आता विजयी झाल्यानंतर मुद्दाम मी येऊन त्यांचा सत्कार करेन. रॉयल इन्फिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इन्फिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राइव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या. संपर्क 77206094.